नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत परमनंट पदांसाठी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती ज्यामध्ये पहा गटक व ही पदं भरली जात होती ज्याच्यामध्ये सिपाही असेल संगणक सहाय्यक प्लंबर स्वच्छता निरीक्षक असतील भांडारपाल लेखपाल त्यानंतर इंजिनियरची पदं असतील सहाय्यक व्यवस्थापक असेल या पदांसाठी मित्रांनो आय बी पी मार्फत तुमची आता परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे याचे परीक्षेचे तारखा मित्रांनो जाहीर करण्यात आलेली आहेत त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तिथून तुम्ही पाहू शकता तुम्ही मित्रांनो कुठल्या पदासाठी अर्ज केला आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा त्याचं सा मित्रांनो वेळापत्रक ऑफिशियली पाहू शकता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आजच्या तारखेची ही माहिती आहे पंचवीस सहा दोन हजार चोवीसची मित्रांनो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर बघा मित्रांनो महत्त्वाची सूचना आहे सर्व परीक्षार्थी मित्रांना कळवून देते की श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील पदभरती जाहिरात क्रमांक एक दोन हजार चोवीस संदर्भातील परीक्षा तेरा जुलै दोन हजार चोवीस व दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तर सदरील आय बी पी एस मार्फत परीक्षा होणार आहेत तरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आय बी पी एसच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय बी पी एस डॉट इन वेबसाईटला भेट द्यावी संबिधतानी याची नोंद घेण्यात यावी ही विनंती करण्यात आलेली आहे तर बघा आता मित्रांनो तेरा जुलैला परीक्षा आहे आज या ठिकाणी आहे पंचवीस जून मित्रांनो तर जवळपास या ठिकाणी तुमच्याकडं अजून पंधरा सोळा दिवस आहेत तुमचं हॉल तिकीट परीक्षेच्या सात दिवस अगोदर मित्रांनो येत असतं तेरा आणि चौदा दिल चौदा जुलै दोनच दिवस तुमच्या परीक्षा चालणार आहेत मित्रांनो तर ह्याचं हॉल तिकीट जसं जनरेट होईल मित्रांनो तशी तुम्हाला माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल टेलिग्राम चॅनलही जॉईन करून ठेवा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो याची तेरा जुलै आणि चौदा जुलैला परीक्षा होत आहेत आता मित्रांनो आय बी पी मार्फत ह्या तारखा फिक्स झालेल्या आहेत अजून मित्रांनो तुमच्या आता राहिलेल्या इतर डिपार्टमेंटच्या परीक्षा देखील आपण बघूयात जसं की पहा मित्रांनो गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल नागपूर त्यानंतर जी एम सी धुळे याचे देखील तुम्ही गट ड साठी फॉर्म भरलेले असतील ज्याच्यामध्ये मित्रांनो ग्रुप डीच्या ह्या जागा निघालेल्या होत्या खूप दिवसानंतर ही परीक्षा ऑनलाईन होते अगोदर मित्रांनो ही जिल्हा निवड समितीमार्फतच पेपर व्हायचे तर आय बी पी एस मार्फत ह्या देखील परीक्षा होत आहेत तर मित्रांनो आता तेरा जुलैचं या ठिकाणी शेड्युल त्यांनी केलेलं आहे हे श्री तुळजाभवनी मंदिर संस्थांचं परंतु मित्रांनो जर आपण बघितलं एकवीस जूनला परीक्षा झाल्या जेडपीच्या एकवीस जून नंतर मित्रांनो या ठिकाणी तीस जूनपर्यंत कुठलीही परीक्षा या ठिकाणी शेड्यूल नाही त्या दिवसांमध्ये मित्रांनो ह्या बाकीच्या डिपार्टमेंटच्या परीक्षा घ्यायला पाहिजेत किंवा मित्रांनो तेरा जुलैपर्यंत ते या ठिकाणी दुसरी कुठलीही परीक्षा अजून शेड्यूल नाही आहे जिल्हा परिषदचे पेसामधील नॉन पेसाचे देखील मित्रांनो एक टेन्टेटिव्ह वेळापत्रक जे आहे ते काल आपण बघितलं होतं त्यानुसार मित्रांनो बाकी डिपार्टमेंटचे देखील ह्या एक्झाम जे आहेत त्या ठिकाणी शेड्यूल होऊ शकतात म्हणजेच मित्रांनो जूनच्या ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे शेवटच्या महिन्यामध्ये ह्या राहिलेल्या चार पाच दिवसामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये अजून मित्रांनो तुमच्या इतर परीक्षा होऊ शकतात ज्यामध्ये जी एम सी धुळे नागपूर ह्या परीक्षा होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर डी एफ एस एल डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज फॉरेन्सिक लॅबचे तुम्ही फॉर्म भरलेले असतील देखील मित्रांनो ह्या मंथ एंडिंग किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक्झाम होण्याची शक्यता आहे आदिवासी विकास विभाग पदभरती जी आहे याची नव्याने मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे पुन्हा नव्याने या ठिकाणी याचे वेळापत्रक परीक्षेचे येऊ शकतात अजून याचे परीक्षा झालेल्या नाहीत ह्या देखील परीक्षा बाकी ह्या देखील परीक्षा लवकरच मित्रांनो होतील त्याचबरोबर अजून मित्रांनो एम आय डी असेल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड असेल ह्यांचे देखील फॉर्म भरून घेतलेले आहेत त्या देखील परीक्षा राहिलेल्या आहेत तर एवढ्या डिपार्टमेंटच्या परीक्षा राहिलेल्या मित्रांनो देखील परीक्षा अशाच कंडक्ट होतील आज जसं मित्रांनो या ठिकाणी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्यामार्फत या ठिकाणी शेड्यूल आले त्याच पद्धतीने बाकीचे देखील शेड्यूल्स मित्रांनो येऊन जातील जसे इतर जे राहिलेल्या परीक्षा ज्या आहेत ह्या मित्रांनो ह्या मंथ एंडिंग जे राहिलेले चार पाच दिवस आहेत यात होतील किंवा मित्रांनो जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जुलैमध्ये कधी हे होऊ शकतात जशी त्याच्याबद्दल वेळापत्रक येतील तशी तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट दिली जाईल आपल्या चॅनलवरती त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तुम्ही कुठल्या विभागासाठी अप्लाय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक व शेअर करा आणि सर्व अपडेटसाठी आपला टेलिग्राम चॅनलही जॉईन करून ठेवा धन्यवाद मित्रांनो सध्याच्या परीक्षांसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी विविध पुस्तके प्रसिद्ध केलेले आहेत ज्याच्यामध्ये मित्रांनो सामान्यज्ञान या विषयासाठी टी सी एस आय बी पी एस वन वनलाईनर स्वरूपामध्ये ज्यामध्ये जी एस आणि जी के या प्रश्नांचा मित्रांनो आतापर्यंत टी सी एस आय बी पी एसने घेतलेल्या चारशे प्लस प्रश्नपत्रिकेमधून समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो सध्याची सरळ सेवेची कुठलीही भरती असू द्या त्यासाठी टी सी एस किंवा आय बी पी एस तुमची परीक्षा घेत आहे तर सामान्यज्ञान या विषयाची तुम्हाला तयारी करायची पैकीच्या पैकी त्यामध्ये घ्यायचे तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांचं हे टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार सामान्य स्वरूपादल पुस्तक तुम्हाला उपयोगी पडणार आहे हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोर उपलब्ध आहे किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला खरेदी करता येईल त्याचबरोबर मित्रांनो सध्या तुमची राहिलेल्या ग्रामशोक पदांच्या पदभरतीसाठी तांत्रिक प्रश्नांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर आय बी पी एस पॅटर्ननुसार ग्रामशोक तांत्रिक डायरी हे देखील त्यांचं पुस्तक उपलब्ध आहे ग्रामशोक भरती एकशे पंधरा प्रश्नपत्रिका संच हे देखील पुढचं पुस्तक आहे हे ते ह्याच्यामध्ये मित्रांनो संपूर्ण तांत्रिक प्रश्नांचा त्यांनी समावेश केलेला आहे तांत्रिक प्रश्न जेवढे पण विचारले जातात त्याचं त्याचबरोबर आरोग्यसेवक आरोग्य सेविका किंवा आरोग्य विभाग घटक ड किंवा मित्रांनो वैद्यकीय शिक्षण विभाग ग्रुप डीची भरती असेल ह्या सर्वांसाठी तुम्हाला ही पुस्तकं आरोग्य विभाग तांत्रिक डायरी तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण कजिन असलेलं उपयोगी आहे यामध्ये मित्रांनो नवीन अभ्यासक्रम जो आलेला आहे आरोग्यसेवक आरोग्य सेविका या पदांचा देखील नवीन अभ्यासक्रमानुसार तांत्रिक प्रश्नांचा त्यांनी समावेश करून दिलेला आहे आरोग्य विभाग टॉपिकने आहे तांत्रिक प्रश्न जे की तांत्रिक डायरीवरती आधारित पुस्तक आहे यामध्येही नवीन अभ्यासक्रमानुसार संपूर्ण समावेश आहे तर ही दोन्ही पुस्तकं आरोग्यसेवक आरोग्यसेविका ह्या पदांसाठी उपयुक्त आहेत तुमची राहिलेली जी आरोग्यसेवक आरोग्य सेविका पदभरती आहे त्यासाठी उपयुक्त आहेत त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी देखील सध्याची जी परीक्षा होणार आहे तुमची मित्रांनो त्यासाठी दोन हजार तेवीसमधील सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायचे असतील तर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं विजयपद पब्लिकेशन पुणे यांचं पुस्तक उपलब्ध आहे पोलीस भरतीमधील वाहनचालक पदासाठी जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात त्यासाठी देखील सचिंद कुरुमसर लिखित वाहनचालक भरती हे त्यांचं पुस्तक आहे एस एस सी जी डीसाठी देखील मराठी माध्यमातून पुस्तक आहेत तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो विजयपद पब्लिकेशन पुणे यांची तुम्ही कुठल्याही बुकस्टोरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाइन देखील तुम्हाला उपलब्ध आहे ते तेथून तुम्ही घेऊ शकतात